नमस्कार, मी शशी अदलड मराठी रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण पनीर बेसन पराठा पाहणार आहोत। स्टफिंग न करता अगदी सोप्या पद्धतीने आम्ही ही रेसिपी पाहणार आहोत। तर चला नवीन पद्धतीने कमी इन्ग्रेडियंट कमी मेहनतीत हा पराठा कसा बनवायचा ते पाहू। सुरुवातीला आपण पनीर बनवणार आहोत, त्यासाठी 1.5 टीस्पून व्हिनेगर घेतलेले आहे। त्यात 2 टीस्पून पाणी टाकून हे मिश्रण आता गरम दुधामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। दूध गरम झालं की गॅस बंद करून हे मिश्रण आपण त्यात टाकून घेऊ। व्हिनेगरऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा ताकाचा देखील वापर करू शकता। इथे मी व्हिनेगर मिश्रित पाण्यानेच पनीर करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आता ते व्यवस्थित पनीर तयार झालेले आहे। 1/2 लिटर दुधापासून आपण पनीर बनवून घेतलेलं आहे। आता हे पनीर आपण स्ट्रेनरच्या सहाय्याने वेगळे करून घेऊ। तर इथे 1/2 लिटर दुधापासून आपण जवळपास 1 वाटी इतके पनीर रेडी करून घेतलेले आहे। त्याबरोबरच मी पोळीला पीठ मळतो, तसे पराठ्यासाठी पीठ मळून घेतलेले आहे, कारण पोळीपासूनच हा पराठा आपण बनवणार आहोत। आता इथे एक मोठा कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे। 3 हिरव्या मिरच्या देखील आपण अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहे। थोडीशी कढीपत्ता देखील बारीक कट करून घेतलेला आहे। कोथिंबीर आणि आले लसूण पेस्ट पण इथं घेतलेला आहे। हे सर्व जिन्नस आपण अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत। एका बाउलमध्ये आपण पनीर घेतलेलं आहे। हे पनीर आता आपण हातानेच व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे। कुस्करून घेतलेल्या पनीरमध्ये आपण 1 वाटी इतके बेसन घातलेलं आहे। इथे 1 वाटी बेसनाऐवजी 1/2 वाटी बारीक रवा व 1/2 वाटी बेसन देखील घेता येईल। 1 टीस्पून आले लसूण पेस्ट देखील घालूयात। त्याबरोबर बाकीचे सर्व जिन्नस म्हणजे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली, कढीपत्ता देखील आपण बारीक कट करून घेतलेली घातलेला आहे, तसेच आपण कांदा देखील अगदी बारीक कट करून घेतलेला आहे। हे सर्व जिन्नस टाकून झाल्याच्या नंतर त्यात मी 1/2 टीस्पून जिरा पावडर व थोडीशी हळद देखील यात टाकलेली आहे, तसेच धने पावडर देखील आपण 1/2 टीस्पून इतकं घातलेलं आहे, तसेच गरम मसाला, चवीनुसार तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं। 1 टीस्पून तिखट आणि 1 टीस्पून मीठ मी यात टाकलेलं आहे। त्याबरोबरच 2 टीस्पून साईचे दही घालत आहोत। साईच्या दह्यामुळे पनीर पराठा एकदम छान सॉफ्ट होईल। आता या सर्व जिन्नस घालून झालेले आहेत। आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पण स्टफिंगचे पराठे तर नेहमीच करत असतो, परंतु नेहमीपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळे रेसिपीज खायला नक्कीच आवडतात। तर ही रेसिपी अगदी तशीच आहे, म्हणजे यात आपण स्टफिंग न करता अगदी सोप्या पद्धतीने पटकन करता येतील असे पनीर बेसन पराठा पाहत आहोत। तर यात आपण आता 1 टीस्पून इतकं काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेले आहे, जे की मी आधी विसरले होते। थोडे थोडे पाणी घालतच पनीर बेसनचे सैसर असे बॅटर करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण पनीरचा वापर करून हे मिश्रण तयार केलेलं आहे ना, त्याऐवजी तुम्ही बटाटा किसून किंवा पत्ताकोबी, फ्लावर, बीट, गाजर, काकडी किंवा कोणत्याही ग्रीन भाज्यांचा वापर करून देखील या पद्धतीने पराठे बनवू शकता। नेहमीच्या घडीच्या पोळीप्रमाणे मी पोळी बनवून घेत आहे, तसे शिल्लक पोळ्यांपासून देखील असे टेस्टी पराठे आपल्याला बनवता येतील। याआधी देखील पोळीपासूनचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ही पोळी आता आपण कच्ची न ठेवता व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। आता या पोळीवर आपण पनीर आणि बेसनाचे मिश्रण स्प्रेड करून घेत आहोत। एका साईडने बॅटर लावून झाल्याच्या नंतर हा पराठा आता आपण पलटून घेऊ। पराठा एकदम क्रिस्पी व्हावं म्हणून आपण तव्यावरच हे बॅटर पसरून घेत आहोत। या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम अगदी लो करून घेतलेला आहे आणि मगच आपण बॅटर त्यावर पसरून घेत आहोत, जेणेकरून हा पराठा अधिक टेस्टी आणि ताटसर पराठ्यामुळे एक पराठा खाऊन देखील हा पोटभरीचा नाश्ता करता येईल। पराठ्याच्या साईडने थोडेसे तेल टाकून हा पराठा व्यवस्थित भाजून घेऊ। या पद्धतीने दोन्ही साईडला बॅटर लावून झाल्याच्या नंतर दोन्ही साईड आपण व्यवस्थित खरपूस भाजून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती सुरेख पराठा रेडी झालेला आहे। आता आपण परत एक वेगळा पराठा म्हणजे घडीचा पराठा पाहू। तयार पोळीला मध्यभागापासून पोळीच्या बाहेरच्या कडेपर्यंत कट करून घेऊ। हे पहा, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण कट करून घेतलेल्या पोळीला तव्यावर घेऊन पनीर आणि बेसनाचे बॅटर आपण तव्यावर स्प्रेडलेले आहे। एक एक भाग उचलून आपण घडीच्या पोळीप्रमाणे घड्या घालत हा पराठा आपण रेडी करून घेतलेला आहे। हा पराठा पूर्ण झाल्याच्या नंतर यावर आपण परत थोडेसे बॅटर लावून हा पराठा देखील आपण व्यवस्थित क्रिस्पी भाजून घेतलेला आहे। हा तयार पराठा आपण आता मधोमध कट करून सर्विंग प्लेटमध्ये सर्व्ह करण्यासाठी काढून घेऊयात। हा लेयर पराठा तुम्ही देखील नक्की करून पहा।
तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करून मला लाईक करायला विसरू नका। तर भेटू असे छान छान रेसिपीज घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद। बाय बाय।